अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील जैन नॉलेज सिटी येथे प्रकाशन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी नातेवाईक मंडळी आणि मित्र आप्तेष्टांनी राजकुमार कावडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमचंदजी कोटेजा हे होते, तर प्रकाशन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मनोजकुमारजी कावडिया यांच्यासह समस्त कावडिया परिवार तसेच प्रकाशनजी जैन बहुउद्देशीय संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसे मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने स्वागत करूया मान्यवरांचे आदरभावाने। आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आपल्यासाठी आहे। निश्चितच आपल्या घरामध्ये असताना कॅलेंडरमध्ये जे सण आणि उत्सव आपण साजरे करत असतो, तसा आजचा हा शैक्षणिक परिवार या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आणि निश्चितच आपल्या या शैक्षणिक संकुलनातले काही दिवस असे असतात की आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येतो आणि आनंदाने असे काही दिवस एकत्रितपणे या ठिकाणी साजरे करतो। तर आजचा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस म्हणजे प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ, या शिक्षण क्षेत्रात ज्यांचं बहुमूल्य योगदान या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या आपण बघतोय, असे आपले सर्वांचे आधारस्तंभ म्हणजे प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री राजकुमारजी कावडिया। आपण सर्व त्यांना या ठिकाणी आदराने राजूभाऊ असे म्हणतो। त्यांचा आज अभिष्टचिंतन आणि वाढदिवस। चला तर मग सर्वजण आपण या सत्कार सोहळ्याच्या या ठिकाणी साक्षीदार होऊया। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। शिक्षण संस्थेचा हा रहाटगाडा ओढत असताना जे ज्येष्ठ मार्गदर्शन या ठिकाणी लागतं, तो एक आधारस्तंभ या ठिकाणी लागतो, तेव्हाच एवढ्या मोठ्या संस्थानिक संस्थेची या ठिकाणी स्थापना होत असते। निश्चितच 22 नोव्हेंबर 1968 रोजी जामनेर तालुक्यातील छोट्याशा बेटावद या गावी भाऊंचा जन्म झाला। यानंतर छोट्याशा व्यापारातून या शिक्षण क्षेत्राची वाटचाल एवढी मोठी आजपर्यंत झाली ही निश्चितच कौतुकास्पद आहे। जामनेर तालुक्यासारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये आणि पळासखेड्यासारख्या छोट्याशा गावात या शैक्षणिक संकुलनाची निर्मिती होताना आपण बघतोय। आणि या व्यापारातून जेव्हा शिक्षण क्षेत्राकडे झेप त्यांनी घेतली, तर विचार या ठिकाणी असा होता की तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाच नव्हे तर जिल्ह्यातील विद्यार्थ्याला एक चांगलं शिक्षण घेतावं, हा छोटासा कल्पक विचार घेऊन त्यांनी या शैक्षणिक संस्थेला 2008 सुरुवात केली। तर 2010 जैन इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून खरोखर या शैक्षणिक संस्थेला सुरुवात झाली आणि त्यानंतरचा प्रवास हा निश्चितच उल्लेखनीय आहे। तर कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे आदरणीय राजूभाऊ। एखादी कल्पक विचार जेव्हा प्रत्यक्षातमध्ये रुजतो तेव्हा अशा मोठ्या कर्तृत्वाची या ठिकाणी निर्मिती होताना आपण बघतो। निश्चितच शिक्षणाचं कुठलंही पाठबळ नसताना, शिक्षणाचं कुठलंही वारस नसताना, कुठलंही मोठं शिक्षण हाती नसताना एक छोटंसं कुटुंब एवढ्या मोठ्या शिक्षण क्षेत्रात प्रगती करू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर या ठिकाणी आहे। आपण या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जरी एकत्र आलेलो असलो तरी एखादी व्यक्ती जेव्हा यशाचं शिखर गाठत असते तेव्हा राजूभाऊंच्या माध्यमातून एक उंचीवर जात असताना आपल्याबरोबरची लोकंसुद्धा उंच झाली पाहिजे आणि मोठं झाली पाहिजे असा विचार राजूभाऊंच्या मनात नेहमी या ठिकाणी बघायला मिळतो। आज आपण अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वजण जमलेलो आहोत ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय राजकुमारजी कावडिया सर, तसेच आपल्या हे जो वटवृक्ष निर्माण झालेला आहे ह्या वटवृक्ष निर्माण करत असताना आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय मनोजजी कावडिया सचिव प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्था, त्याचप्रकारे आपण सर्व अनाउन्समेंट केली सरांनी, पण भविष्यामध्ये आपल्याकडे विषय झाला होता की आपल्याकडे आई साहेब शकुंतलाजीन कॉलेज ऑफ फार्मसी आणि रिसर्च येणार आहे, तर आपण ज्यांच्या नावाने सुरू केलं आहे त्या आई साहेब, तसेच आपल्याकडे प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्यापैकी आदरणीय अभयभाऊ कावडिया सर, तसेच शैलजी लालवाणी सर, आज आपण
सर्वजण या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जमलेलो आहोत. तर भाऊंना फक्त मी शुभेच्छा देत नाही तर त्यापण एक गोष्ट आठवण करून देतो. ज्यावेळेस आपण सर्वप्रथम 2020 एक आम्ही सोहळा केला होता अभिष्टचिंतन सोहळा, माझा अंदाज आहे तेव्हा भाऊ हे कोरोना होता, तर भाऊंना सांगितलं होतं की भाऊ म्हटलं तुम्हाला आज आम्ही 7 कॉलेजचं गिफ्ट देतोय व की आपण नवीन कॉलेजेस सुरू करणार आहोत, हे गिफ्ट आम्ही तुम्हाला देतोय. तर भाऊ म्हणे अरे एवढे कॉलेजेस एवढे सुरू होतील का? म्हणून आता भाऊंना मी जवळजवळ 2 कालावधी लोटलेला आहे. अनेक प्रसंग आले, अनेक कठीण प्रसंग आले, पण आदरणीय आपले जे सचिव आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आपले जे सर्व नवीन नवीन महाविद्यालय सुरू झालेले आहेत त्यांचे प्राचार्य त्यांचे कर्मचारी यांच्या मेहनतीने भाऊ फक्त जे आपलं आता BMS कॉलेज आहे श्री प्रकाश चंदजीन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च फक्त याचीच मान्यता बाकी आहे, मात्र 6 कॉलेजची जवळजवळ मान्यता पूर्ण झालेली आहे. आणि शकुंतला जैन कॉलेज हे जे आईसाहेब शकुंतला जे डॉक्टर डाकलिया आमच्या होऊ घातलेल्या आयुर्वेद कॉलेजच्या माध्यमातून आमच्या फॅकल्टीच्या सर्व शिक्षकांमार्फत सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आजची सत्कारमूर्ती श्री राजकुमारजी कावडिया सर यांना त्यांच्या जन्मदिवशी अनंत शुभेच्छा त्यांना देतो आणि भावी आयुष्यात त्यांचं आयुष्य हे स्वास्थ्यवर्धक पूर्ण स्वास्थ्यतेने जावं ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ऑल द ऑनररी मेंबर्स अँड डिग्निटरीज ऑन द डायस, आवर स्पेशल टुडेज बर्थडे बॉय शुड आय से सर राजकुमारजी कावडियाजी हु इज अवर चेअरमन ऑल्सो अवर ऑनररी सेक्रेटरी मनोज दादा अवर चीफ गेस्ट प्रेमचंदजी अँड ऑल्सो द कमिटी मेंबर्स ललवानीजी अँड अभयजी कावडिया अँड ऑल द फॅमिली मेंबर्स. आय एम रिअली हॅपी टू सी ऑल द फॅमिली मेंबर्स ऑल्सो बीइंग अ पार्ट ऑफ दिस अँड दिस इज अ व्हेरी अ फ्युचर पिक्चर ऑफ व्हॉट वी सी. की आगाज रखता हूँ, चुपचाप सुनता हूँ सभी दुनिया की शिकायतें, चुपचाप सुनता हूँ सभी की शिकायतें, लेकिन अपनी आवाज़ बुलंद रखने का आगाज रखता हूँ. समुंदर तो तराशती है कश्तियों को, अरे समुंदर तो तराशती है कश्तियों को, मैं तो कश्तियों के जहाज बनाता हूँ. बनाए चाहे बुर्ज़े खलीफा कोई चांद पर, मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाता हूँ, मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाता हूँ. Lastly, I would like to say for Honorable Rajkumar Kavadiya sir, दिल से दुआ है यही सर कि कदम कदम पर आपकी कामयाबी हो. सबसे पहले many many happy returns of the day, happy birthday. छोटे से एक गांव से आकर बेटावत से आकर यहाँ पे वो shift हुए, मतलब shift हुए थे 40 to 50 years पहले. एक दादा यहाँ आए थे, बड़े पापा आए थे, पर उस टाइम कुछ नहीं था, ना किसी का सपोर्ट था ना कुछ था, बट उस टाइम उन्होंने सबसे पहले अपनी किराना की शॉप यहाँ पे डाली, मयूर प्रोविजन करके उनका नाम मतलब शॉप का नाम था. बहुत लाइफ में उन्होंने अप्स डाउन्स देखे हैं, बहुत कुछ देखा है, बहुत खुशियों के पल जिंदगी में आए, बहुत दुखी के उनके पल आए, बट उनके फेस पर कभी स्ट्रेस ये वर्ड ही नहीं दिखाए ना कि उनके एक्सप्रेशन दिखे. बुलट सर आपने सच बोला, आज देखकर सच में आपके पास 500 गूगल हो गए, इसके लिए मैं आपके लिए बाबा सिकंदर है, किसी हालात के आगे नहीं झुकते, तारा टूट भी जाए तो जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया किसी समुद्र में, पर कोई समुंदर किसी दरिया में नहीं गिरता, कोई दरिया में नहीं गिरता. बड़े पापा हर बार कभी भी उनके पास बैठो, कभी भी ऐसा लगेगा ही नहीं कि कुछ पजल है, कभी भी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन रहते हैं, उनको एक्सपेक्टेशन बहुत रहती है. मैं आपको एक बात बोलना चाहूँगा भुरट सर, डाकलिया सर, कि 2010 में जैन इंटरनेशनल स्कूल ओपन हुई थी, 220 स्टूडेंट्स फर्स्ट ईयर एडमिट हुए थे जैन इंटरनेशनल स्कूल में, बट मैं कहना चाहता हूँ जो अपकमिंग ईयर है उसमें 2200 स्टूडेंट अपने जैन नॉलेज सिटी में स्टडी करेंगे. जीरो पीछे लगे तो उसकी वैल्यू नहीं है, पर जीरो आगे लग रहा है, मतलब ग्रोथ
कहा ना कहा इंस्टीट्यूशन में। और बड़े पापा का एक ऐसा है कि हर बात शेयर होती, हर बात पापा को पूछते। उनका एक और मतलब उनका एक ये है मिशन, एक विजन है कि एक दिन इस इंस्टीट्यूशन में एक मेडिकल हब बने। आज इतने सब प्रिंसिपल सभी अपना स्पीच दे रहे थे, आज लग गया कि हाँ कि बड़े पापा का सपना आज साकार होते दिख रहा है। हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज माणूस म्हणून ज्यांनी जगाला देशाला आपल्या देशाला संविधान दिलं, प्रत्येकाला आपले हक्क काय आहे हे दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शाहू फुलेंचा हा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुले माझ्या डाव्या बाजून ज्या बसल्यात, सावित्रीबाई फुलेंनी एक मुलींना शिक्षणाचं एक मूर्त रूप लावलं त्या सावित्रीबाई फुले। मी या सगळ्या महापुरुषांना वंदन करतो। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आज आदरणीय राजवंशच्या वाढदिवसाला उपस्थित राहून आशीर्वाद देणार आमचे पितृतुल्य आदरणीय काकासाहेब, शुभेच्छा देण्यापेक्षाही तुमचे जे आशीर्वाद आणि ब्लेसिंग आमच्यासाठी हवे आहेत। मागच्या 2 वर्षापासून मी राजभवनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या मागे लागलो होतो की आपला एक मावळा समाजातला गेल्या 10 वर्षापासून शैक्षणिक सत्राचं काम जामनेर शहरामध्ये करतोय आणि हे तुम्हाला माहिती आहेच आहेच, याच्यात माझ्या मनात शंका नाही। पण खरोखरच तुमचे ह्या पवित्र भूमीमध्ये, या शिक्षणाच्या नगरीमध्ये तुमचे पाय लागून आणि राजभवन आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने आम्ही धन्य झालो आहोत। संस्थेचे चेअरमन आदरणीय राजभाऊ यांचा हा वाढदिवस 54 वर्षाचा कालखंड हा लोटल्या गेला। 54 वर्षाच्या कालावधीमध्ये राजभाऊची उंची दिवसेंदिवस वाढते, पण मयूर सरांनी जसं सांगितलं की ती उंची वाढत असताना त्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे। कर्तृत्वातून जे काही त्यांनी निर्माण केलं ते आमच्यासारख्या मावळ्यांना आणि या माझ्या विद्यार्थ्यांना, आम्ही एवढे मोठे नाही की तुमचं कौतुक करावं, पण जे तुम्ही या आमच्या जामनेर तालुक्याला नव्हे, जळगाव जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या माझ्या मुलांना शिक्षणाची दालन तुम्ही उभी करून दिली, त्याबद्दल तुमचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे। एक छोट्याशा बेटावत गावातून गेल्या 25-30 वर्षापूर्वी जामनेर शहरामध्ये बिझनेस करण्यासाठी तुम्ही आलात आणि बिझनेस करता करता तुम्हाला आपली मुलं ही चांगल्या प्रकारचं इंग्लिश मीडियमचं एज्युकेशन घ्यावं हे तुमच्या मनात आलं। तुमच्या मनात हे येत असताना तुम्ही 2 एकर जागा घेतलीच होती। मी सगळ्या स्टाफला सांगतो की त्यांच्या मनात हे होतं की आपण इथे काय करावं, वालकम बोर्डचं काम सुरू होतं, मंगल कार्यालय तिथे सुरू करायचा आमचा विचार होता। पण आमचा एक कर्मचारी म्हटला की भाऊ जामनेर मध्ये चांगलं सीबीएसई स्कूल नाही, आपण का बरं नाही चालू करायचं। मग राजभाऊ त्याला म्हटले का रे बाबा, आपल्याकडे तर ट्रस्ट पण नाही आहे, कसं काय इंग्लिश मीडियम सुरू करू आपण, होती ते सुरू करत असताना ही छोटी मोठी गोष्टी येत आल्यात। आणि 90 दिवसांमध्ये मी या सगळ्या लोकांना नवीन प्रिन्सिपलला सांगतो, मका सरे मॅडम 90 दिवसांमध्ये 10,000 स्क्वेअर फूटच बांधकाम करून पहिल्याच वर्षी 256 विद्यार्थ्यांना ऍडमिट केलं, हा प्रवास इथून सुरू झालाय।
प्रवास न थांबता आपण सगळ्या जणांनी ऐकलं हा प्रवास न थांबता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. एक कसं असत की माणसाला एक एक विजन असत की मला काय करायचंय. मॅडम त्यांना रात्री झोपत असताना रात्री 12:30 पर्यंत त्यांना वेळ आहे नाहीये काय असेल माझ्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही की उद्या काय करणार आहेत आज काय झालं. त्यांना चांगलं एज्युकेशन देण्यासाठी ते समजतच नाहीये. इससे और अच्छा क्या होगा अजून चांगलं काय केलं पाहिजे हे त्यांच्या मनात आहे की अजून आपण याच्यापेक्षा काय चांगलं करू शकू. विद्यार्थ्यांना बिल्डिंग उभ्या असतील चार भिंती तयार करणं म्हणजे काही क्लासरूम चालू करणं म्हणजे काही एज्युकेशन देणं झालं का. त्यामध्ये आत्मा ओतला गेला पाहिजे आणि जेव्हा आत्मा ओतल्या जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने त्या शरीराची किंमत असेल हे त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच की विद्यार्थी ऍडमिट करून चालणार नाही माझ्या मित्रांना की त्याला जे एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे ते 100% अतिशय चांगल्या प्रकारचं दिलं गेलं पाहिजे. आणि माझा हा विद्यार्थी निस्ता हिंदुस्थानात नाही तर तो जगात वावरला पाहिजे हे राजवंशचे स्वप्न ताजमानेने वावरण्याचं स्वप्न त्यांचं की माझा हा मुलगा ज्याला अशा प्रकारचं नॉलेज द्या की तो जगात त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी कुठेतरी शिक्षणापासून नॉलेज पासून वंचित राहिलोय. खऱ्या अर्थानं गेल्या 10-12 वर्षापासून जैन इंटरनॅशनल स्कूलची मोहर्तमेढ आपण केली. गेल्या 10-12 वर्षांपासून फिरोजा खान मॅडम आणि त्यांची ही टीम जामनेर तालुक्यासाठी एक चांगली संधी इंग्लिश मीडियमची उपलब्ध करून दिली. उत्साहानं आम्ही साजरा करू येणाऱ्या 2-4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 वर्षानंतर MBBS कॉलेजची मुहूर्तमेढ रोऊ आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये जैन नॉलेज सिटी ही एक युनिव्हर्सिटीच्या रूपानं जामनेर शहरामध्ये जन्माला येईल. ही सगळ्या या माझ्या सारथींच्या भरोशावर राजीभाऊ या माझ्या सारथींच्या भरोशावर आम्ही तुम्हाला शब्द देत आहोत. आदरणीय राजीभाऊ उदंड आयुष्य तुम्हाला लाभो. आपली आई हिने आपल्याला जन्म घातला आईचं काम होतं जन्म घालणं. कर्तृत्ववान आईने जी मुलं जन्माला घातली मी तर लक्ष्मण नाही आहे कोणीतरी म्हटलं राम लक्ष्मणची जव हे मी तर लक्ष्मण नाही आहे पण माझा मोठा भाऊ निश्चित राम आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. आणि ज्या आईने ज्या टोकमधून माझ्या मोठ्या भावाला जन्म घातला खरंच ती आई धन्य आहे ते वडील धन्य आहे की अशा कर्तृत्ववान माणसाला जन्म घातला की समाजासाठी झटणारा प्रत्येकाला हो सांगणारा प्रत्येकाचं काम करणारा फॅमिलीलाच नव्हे तर एक सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची मनोवृत्ती असणारा अशा व्यक्तिमत्वाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. मी माझ्यातर्फे आदरणीय भाऊ या सगळ्यांच्या तर्फे मी परमेश्वराला साकळ घालतो की माझ्या भावाला 1000 वर्ष असाच वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला संधी परमेश्वर उपलब्ध करून देवो. पुढच्या वाढदिवसाला 5000 लोकांमध्ये आम्हाला हा प्रोग्राम घ्यायचा आहे. मयूर बोलताना ठीक आहे त्याला बोलायचं नसेल कारण मला त्याला आणि माझंच बोलणं झालं होतं. 5000 लोकांमध्ये हा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. BMS BHMS फिजिओथेरपी नर्सिंग नवीन आईच्या नावाने फार्मसी कॉलेजचे मुलं नवीन जुन्या डी फॉर्म बी फॉर्म आणि एम फॉर्म मी तुम्हाला सांगतो बेटा या वर्षापासून तुमच्या कॉलेजमध्ये एम फॉर्म सुरू होत आहे हे कोणी बोललं नाही ते मी तुम्हाला सांगतो की एम फॉर्म ही सगळी मुलं जेव्हा 2000 मुलं आणि जैन इंटरनॅशनलची 1000 मुलं जेव्हा खऱ्या अर्थानं एक तुमचा वाढदिवस जेव्हा साजरा करू
एक आमच्या मनात एक उत्साह निर्माण होईल आणि कर्तृत्ववान माणसाचं वाढदिवस साजरं केलाच गेला पाहिजे. वय निश्चित कमी होत आहे, मला मान्य आहे की निश्चित तुमचं वय कमी होत असतं, तरी जी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती कर्तृत्ववान माणसाची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. आणि तुमचं वय कमी होत नाही तर तुमचा अनुभव मोठा होतोय आणि त्या अनुभव आमच्यासारख्या शिक्षणाच्या पंढरीच्या वारकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना मिळतोय याचा आम्हाला रास्त अभिनय आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून या सगळ्या शैक्षणिक परिवाराकडून अनंत अनंत शुभेच्छा. मला मनात झालं की कशी यांची कल्पना असेल, कशी यांची कल्पकता असेल. हर किस्ती के साथ सौ सौ अरमान होते हैं, हर अरमानों के साथ सौ सौ तूफान होते हैं, जो कुचल कर बुड़ जाए तूफानों को, तूफानी की छाती को धरती पर केवल वही वही इंसान होते हैं. और ये इंसान ने दिखा दिया कि काम कैसा किया जाता है. आणि जे इथं काम करीत करीत कल्प काळात इथे युनिव्हर्सिटी आणण्याचं विचार करतात, अद्रुकित करतात, ओ हो, त्यांना खूप खूप मी सलाम करतो. यांच्या राजकुमार या नावातच सगळी त्यांची स्तुती आहे. आपण पाहू त्यांचं स्पेलिंग. मी आता म्हटलं माझं व्याख्यान असं न करताना आपण असं घेऊया. आर, आर फॉर रियालिटी, ए मॅन ऑफ रियालिटी. जे सांगितलं ते केलं. आणि त्यांनी हे नंदनवन, शिक्षणाचं नंदनवन जामनेरसारख्या एक लहानशा क्षेत्रात त्यांनी करून दाखवलं हे दिवास्वप्न नाही, खरं स्वप्न आहे. ए, अल्वेज ॲक्टिव पार्टिसिपेशन. भावाला सोपवलं क्रिया करण्यासाठी, मनसोपे रचले मोठ्या भावांनी. ए मनोज, आपल्याला असं करायचं आहे, जा याच्यासाठी तू कार्य कर, याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार कर. माझ्या उजव्या बाजूस बसलेले राम आणि माझ्या डाव्या बाजूस बसलेले लक्ष्मण, अर्थात राजकुमारजी तथा मुनाजकुमारजी, आपण सर्व प्रिन्सिपल लोक, प्राध्यापक आणि सगळे विद्यार्थीगण, आपणास माझा विनम्र नमस्कार. परवा रात्री मी एका कार्यक्रमाहून आलोच होतो आणि मनोज भाऊंनी मला एक भुरळ टाकली की तुम्हाला 2 वर्षापूर्वी इथे बोलवलं होतं, त्यावेळेस तुम्ही सापडले नाहीत, आज तुम्ही घरी आहेत आणि या कार्यक्रमाला तुम्ही या. मला सांगावं लागलं भाऊ मी येईल, कारण मी जर नाही सांगितलं असतं तर त्यांना वाटलं असतं की हे काहीतरी बहाणे करतात. कारण मी पडलो आणि पडल्यावर माझा मणका एक्सेंट्रिक झाला, अलाइनमेंटपासून दूर झाला, त्या परिस्थितीत मी इथे आलो आहे. मला तसं, परंतु आल्यानंतर हे जे मी बघितलं खूप 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 प्रसन्नता वाटली. आता पूर्वी सगळ्या प्रिन्सिपल्स लोकांनी जे काही सांगितलं मी ऐकलं. नैसर्गिक निर्मलता से जिनका दिल है दर्पण, अपने स्नेह सहजता पर हमारी सभी की आंखें अर्पण. जगह है जिन्होंने अपने एक जन्म दिवस का स्पंदन उस राजकुमार जी का हम करते हैं मनपूर्वक अभिनंदन. जाओ तो कंकर भी नगीना होता है, कंकर भी नगीना होता है. एक्टिव जे, ए मैन ऑफ जजमेंट, ए मॅन ऑफ जस्टिस. की आपण हे करावं की न करावं, हे कसं होईल. ज्या माणसाने 90 दिवसात इथे हॉल तयार करून स्लॅब सहित तुम्हाला इथे तयार करून दिलं, तो माणूस काय काळजाचा असेल, हे मी इथेच ऐकलं. हे असं माझ्या मनात आलं की माय हिस्ट्री याच्यात वुल्फ मेसिंगने लिहिलेलं आहे. ते लहानसा 7 वर्षाचा मुलगा होता. 7 वर्षाचा मुलगा थंडीचे दिवस जर्मनीतले आणि त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. शरीरावर तोकडे कपडे, त्याच्याकडे पैसे नाही म्हणून तिकीट नाही, खरी घट नाही. आणि तो ट्रेनमध्ये बसला आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्याच वेळेस तिकीट चेकर तिकडे आला. त्या तिकीट चेकरला पाहून तो बेंच खाली लपला. त्या तिकीट चेकर तिकीट चेक करता 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 त्याच्याकडे आला. आल्यानंतर त्याला सहारून या कडाक्याच्या थंडीत त्याला घाम फुटला आणि त्याच्यासमोर एक कागद पडलेला होता. तो कागद उचलला, सर दिस इज माय तिकीट. आश्चर्य आश्चर्य,
तो तिकीट तो कागद तो पुरकडीचा कागद तो त्याला तिकीट समून दिसला. तो त्याला म्हणाला वेन यू आर हॅव्हिंग ए तिकीट व्हाय यू आर लाईंग अंडर द बेंच. तो चालला गेला वर, त्याला वर घेतलं आणि तो घाम पुसला आणि पाहिलं तर तो कागदच होता. ही आपली कल्पकता असते. हमारे दिल में हमने जो सोच लिया वो करके दिखाते. जो हो अजम तो सब काम संवर जाते हैं, डूबे हुए दिल खुद ही उभर के आते हैं. जिस रास्ते पे फरिश्तों को चलना मुश्किल, ऐसे रास्ते से ऐसे इंसान गुजर जाते हैं. अच्छा माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पितृदुल कोटेच्या काकाजी, आता मनोज भाऊशीबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे थोडं जास्त जास्त बोलावं लागतील मला. मनोज भाऊबद्दल काय बोलायचं, मनोज भाऊ काय आहे, मनोज भाऊ कसा आहे हे तुम्हाला मी काही सांगत नाही, फक्त मला माहिती आहे तो कसा आहे. माझ्या धर्मपत्नी, माझे आई साहेब, माझा छोटा बंधू अभय आणि माझा खरा साथीदार शैलेश, संपूर्ण स्टॉप बघायला मनोज भाऊ नांदगाव गेले लॉन बघायला, मनोज भाऊ बरणपूर गेले लॉन बघायला, असं बसलेलो तो बसताना माझा खरा माझ्याकडे आजही जो माणूस आहे माझ्याकडे मनोज म्हणून त्याचं नाव, त्याचं नाव मनोजच आहे. म्हणे भाऊ आपल्याकडे इंग्लिश मिडियम स्कूल चांगली नाही, आपल्याकडे जागा आहे. बस त्याने सांगितलं. कधी कधी मला असं म्हणायचं आहे आपल्या माणसंसुद्धा ऐकलं पाहिजे. जसं मनोज सर मोरे सरांचं ऐकता, चौधरींचं ऐकता, मयूर भोडे सरांचं ऐकता, असं ऐकलं पाहिजे. जे आपले त्यांचं ऐकलं पाहिजे. तसं मी त्या मनोजचं ऐकलं आणि काम चालू केलं. काहीच एज्युकेशनचं कुठलाही अभ्यास नाही. एज्युकेशनचं म्हणजे ए बी सी डी कशाला म्हणता, ए कसा वळले जातो, बी कसा असतो, सी कसा असतो हे माहिती नाही. आणि इंग्लिश मिडियम स्कूल चालू करायचं काम चालू केलं. काहीतरी परमेश्वराचे अनंत उपकार आहे, त्याच्यातून काहीतरी चांगलं घडायचं असेल. कारण करता करता परमेश्वर आहे, तुम्ही आपण तर निमित्त आहात. आणि माझं वय 54 झालं. मला अभयने विचारलं येत आहे अभय हो आपलं वय काय, म्हटलं माझी मेडिकल कॉलेजची परमिशन बी एम एची जर आली टाकली सर आली म्हटलं तर माझं वय 23 आली तर नाही तर म्हटलं 54 पक्क. म्हणे वहिनींना सांगू का, म्हटलं नको मी घाबरतो फार, तू सांगू नको. म्हटलं माझं वय त्यांना 54च सांग. पण सर जी काम करत असताना जी उर्मी पाहिजे, जे यश पाहिजे, जे तुमचं व्हिजन पाहिजे, तुमच्या जी काम करायची लय पाहिजे, त्यासाठी तुमचं वय महत्त्वाचं नाही, तुमचे विचार महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या विचाराने काम करता ते महत्त्वाचं आहे, तुमचे विचार महत्त्वाचे आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांना तुम्हाला सांगतो मी, म्हणजे मनोज म्हणतात आकली मूठ 25 लाखाची, मी आकली मूठ खोलूनच टाकतो. मी 11/3/1987 जामनेरला आलेलो आहे. 11/3/1987 तुम्हाला पटणार नाही पण माझ्या आई साहेबांनी मी 35 पायरी चढून रोज हंड्याने पाणी भरलेलं आहे, डोक्यावर हंडा घेऊन माझ्या आईने मी. ही परिस्थिती होती. पण तुम्ही ससोटीने वागा, नीतीने वागा, चांगले वागा, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट करायचा विचार सुद्धा करू नका. परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तुम्ही चांगलं काम करा, चांगले विचार ठेवा, तुम्ही चांगलं वागा, परमेश्वर तुम्हाला कधीच घेऊन पुढे देणार नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.